ते पंतप्रधान झाले त्यावेळेला मी बोललो होतो की आज पंतप्रधान झालेले आहात, आज देशाचे पंतप्रधान म्हणून वागा, गुजरातचे पंतप्रधान म्हणून वागू नका. आणि आज ते गुजरातचे पंतप्रधान म्हणून सारखे वागतायत. नरेंद्र मोदींच्या डोक्यात आली कुठून कल्पना? मी ज्यावेळेला ते पंतप्रधान झाले त्यावेळेला मी बोललो होतो की आज पंतप्रधान झालेले आहात, आज देशाचे पंतप्रधान म्हणून वागा, गुजरातचे पंतप्रधान म्हणून वागू नका. आणि आज ते गुजरातचे पंतप्रधान म्हणून सारखे वागतायत. नरेंद्र मोदींना जर समजा गुजरात मधल्या माणसांबद्दल जर समजा प्रेम असेल, तर राज ठाकरेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसांबद्दल प्रेम नसेल काय? आम्ही ज्या वेळेला ही व्याख्या बोलतो त्याला आम्ही संकुचित. आणि नरेंद्र मोदी उदार मनाचे. या देशामध्ये प्रश्न आपासून उभे आहेत. बर, हे पंतप्रधानाचं काम आहे का? या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही करोडो रुपये खर्च करतात, जाहिरातींवरती हजारो कोटी रुपये तुम्ही खर्च करतात, पण या देशातली व्यवस्था सुधारण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहेत. स्वच्छ भारत, स्वच्छ भारत, स्वच्छ भारत. अहो, माझे एक मित्र आहेत, त्यांची पत्नी मध्यंतरी त्यांच्या लग्नाचं काहीतरी साड्या बिड्या घ्यायच्या होत्या म्हणून वाराणसीला गेले. मी तुम्हाला खरं सांगतोय. आणि वाराणसीला गेल्यानंतर तिकडे त्या गंगेमध्ये तिथे ते काय बोट गेल्यानंतर करायचं काय तिकडे, तर ते तिकडे बोटीमध्ये फिरत होते. बोटीमध्ये फिरताना हे त्यांनी मला सांगितलं, त्या बोलले आम्ही फिरत होतो आणि फिरता फिरता त्या बोटीच्या बाजूनी तीन प्रेतवरती आली. तिथे स्मशान घाट आहेत ते सगळे, त्याच्यावरती तीन प्रेतवरती आले. ही गोष्ट बोलतोय मी तुम्हाला दोन महिन्या तीन महिन्यापूर्वीची गोष्ट बोलतोय. कुठचा स्वच्छ भारत? बर, वाराणसी कोणाचा मतदारसंघ आहे? नरेंद्र मोदींचा ना. म्हणजे नरेंद्र मोदींच्या मतदारसंघामध्ये जर समजा तिथल्या पाण्यामधनं प्रेतवरती येत असतील, तुमचं वाराणसी स्वच्छ नाही तुम्हाला करता आलं, तुम्ही भारत स्वच्छ करायला निघालात.